2016 मध्ये मोदी यांनी 50,000 लोकांना घर देणार असे आश्वासन दिले, मात्र हे सरकार जाण्या अगोदर गरिबांना हक्काचे घर मिळेल का असा सवाल आता इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला। देशामध्ये अनेक शहरांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत घरे बांधण्यात आली आहेत आणि ती काही नागरिकांना वाटप देखील करण्यात आली, मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये असे का झाले नाही? या शहराला 6 मंत्री लाभलेले आहेत तरीही या ठिकाणी जागा निश्चित केलेली नाही। पहिल्यांदा जे टेंडर काढण्यात आले होते ते ईडीपर्यंत गेले होते, त्यानंतर आता काढण्यात आलेल्या टेंडरमध्ये G+4 करू पण असा विषय असून त्यानंतर काढण्यात आलेल्या टेंडरसाठी कोणताही ठेकेदार आला नाही। तुम्हाला जो नवीन बदल करायचा आहे तो करा, मात्र काम तरी सुरू करा। सरकारला 9 महिने राहिले आहेत, सरकार पुन्हा येणार की नाही हे माहीत नाही, पण शहरातील 5 लाख लोकांचे काय होणार? घरकुल संदर्भात बोलवण्यात आलेल्या बैठकीसाठी शहरातील पालकमंत्री संदीपान भुमरे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराडे यावेळी अनुपस्थित होते। शहराचे आणि गोरगरीब नागरिकांचे प्रश्न या मंत्र्यांसाठी कमी महत्वाचे असल्याचे यातून सिद्ध होते असा टोला यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला आहे। कन्नड तालुका संयुक्त मोर्चा मिळावा, तर हे दोघं मंत्री जे आहे ते त्या कार्यक्रमामध्ये गेलेले आहे। याचा अर्थ हे होतो की 50,000 जे गोरगरीब लोक आहे ज्यांना आपण 2016 सांगितलं होतं मोदी साहेबांनी की आपण एक एक पक्का घर देणार आहे, हे त्यांच्यासाठी महत्त्व नाही आहे, तर मी त्यांची हे निंदा करतो। आज जे मीटिंग झालेली आहे त्याच्यामध्ये आमचे पालकमंत्रीसुद्धा नाही आलेले आहे आणि खूप आमदारसुद्धा आज अनुपस्थित होते इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या मीटिंगमध्ये। मी या गोष्टीचा निषेध करतो की देशामध्ये अनेक शहरामध्ये हे प्रधानमंत्री आवास योजनेचे घर बांधण्यात आलेले आहे, गोरगरिबांना वाटण्यात पण आलेले आहे। औरंगाबाद शहरामध्ये का असं झालं नाही आहे? 3-3, 6 मंत्री आहे या शहरामध्ये राहणारे आणि आपण जगाही आयडेंटिफाय केली नाही आहे। आता हे मीटिंग जे झालेली आहे त्याच्यामध्ये काय आहे की त्यांनी एक टेंडर काढलं, नवीन टेंडर काढलं। पहिल्यांदा जे टेंडर काढला होता ते ईडीपर्यंत गेला की ठेका कोणाला द्यायचं होतं, त्या ठेक्या देण्यामध्ये कशा चिटिंग करण्यात आली होती, त्या ठेकेदारांनी कसं केलं होतं, आणि त्याच्यानंतर आता एक नवीन टेंडर काढले त्यांनी आणि नवीन टेंडरमध्ये त्यांनी हे सांगितलं की आपण G+4 करू। मग दोनदा ते रिकॉल करण्यात आलं, कोणीही यायला तयार नाही, 1-2 ठेकेदारांनी सबमिशन केलेले आहे आणि आता त्यांना असं विचारात आलं की आपण G+4 करण्याच्याऐवजी आपण G+7 करू। आम्ही या हे बोलत आहे की तुम्हाला जे करायचे आहे तर तुम्ही कमीत कमी एक साईट तर सुरू करा। आपण फक्त टेंडरिंग प्रोसेसमध्ये आता सरकारला 9 महिने राहिलेले आहे, ते पुन्हा येतं का जातं हे माहीत नाही आपल्याला, बहुतेक ते जाणार आहे, पण हे 50,000 लोकांचं काय होणार आहे? मग म्हणून आमची हे मागणी आहे की जे टेंडर आलेलं आहे तुम्ही तसंही रस्त्यांच्या बाबतीत एका ठेकेदाराला तुम्ही रस्ते दिले सगळ्या शहराचे, मग एक टेंडर आला किंवा 2 टेंडर आला काम करून घेण्याची जबाबदारी तुमची आहे, तुम्ही त्याला फायनल करा। नाही तर अजून आम्हाला नाही हे 7 मंजली टाकायचे आहे म्हणून आम्ही आज प्रीबिड मीटिंग घेतलेली आहे। हे सगळं जे आहे ना टाईम वेस्ट करण्यासारखं आहे आणि काय त्याचा परिणाम काय आहे की ते गोरगरीब लोक आहे ते वाट बघत आहे। आणि मोदी साहेबांनी सांगितलं होतं की 31 मार्च 2022 तक देश की आज़ादी के 75 साल होंगे पूरे, तो हर बेघर को घर मिलेगा। आता एक ही घर वाटणं तर सोडा, तुम्ही दिलं तर हे सोडा, बांधण्यात पण आलेलं नाही आहे, जागा पण निश्चित करण्यात आलेली नाही आहे, हे निंदनीय नाही आहे, तर काय आहे? फक्त गोरगरीब आहे म्हणजे त्याच्या बाबतीत कोणी। माझा सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।